नमस्कार, मी विशाल परदेश. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला आणि त्यानंतर आता नागरिकांना नवरात्र उत्सवाची वेध लागली. यंदा गरब्यालाही परवानगी मिळणार असून लवकरच सरकारतर्फे या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता. विशेष म्हणजे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही 9 दिवस रास दांडियाला रात्री 12 पर्यंत परवानगी मिळावी अशी मागणी जी आहे ती शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वेंनी केली होती. आणि त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. पण या परवानगीमध्ये नियमांचा अडसर आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार वर्षातील 15 दिवसच खुल्या जागेत मैदानांवर रात्री 12 पर्यंत कार्यक्रम आयोजित करता येतात आणि हे दिवस ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून जिल्हा अधिकाऱ्यांना आहे. आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की प्राथमिक आरोग्याच्या देखभालीसाठी सर्वांना परवडणाऱ्या 384 आवश्यक औषधांची तब्बल 7 वर्षांनंतर नवी राष्ट्रीय यादी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केली आहे. या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अनेक अँटीबायोटिक्स, कॅन्सर प्रतिबंधक औषधं आणि लस स्वस्त होणार आहे. नव्या राष्ट्रीय यादीमध्ये अंतरस्त्रावी, हृदय आणि रक्तनलिकांच्या देखभालीसाठीच्या तसंच गर्भनिरोधक, श्वसन आणि नेत्ररोगाशी संबंधित औषधांचा समावेश करण्यात आला. या नव्या यादीमध्ये इटरमॅक्टिव, मुपिरोसिन यासारख्या संसर्ग प्रतिरोधक औषधांसह 34 नव्या औषधांचा समावेश आहे. आणि यानंतर पुढली बातमी जी ती मुंबईकरांसाठी आहे. मध्य रेल्वेवरती आता सामान्य आणि वातानुकूलित लोकलचा मोठा वाद निर्माण झालेला असताना अर्धवातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या पर्यायाचा पुन्हा विचार होण्याची शक्यता आहे. मात्र या लोकलची चाचणी रखडल्याची माहिती समोर आली आहे. अर्धवातानुकूलित लोकलसाठी आवश्यक रेल्वेगाडी 2 वर्षांहून अधिक काळापासून मुंबईत पडू नये. या लोकलची अंतर्गत चाचणी झाली मात्र प्रत्यक्ष मार्गावर चाचणी झालेली नाही. अर्धवातानुकूलित लोकलमध्ये 9 सामान्य आणि 3 वातानुकूलित किंवा 6 सामान्य आणि 6 वातानुकूलित यापैकी कोणत्या समीकरणाने प्रत्यक्ष मार्गावर चाचणी घ्यायची याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमधील नागरिकांना प्रवासाकरता लोकल व्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. अशातच सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी वातानुकूलित लोकल चालवण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ते भाडं थोडंफार ते महाग आहे आमच्या स्टुडंटसाठी. ते नाही होणार आहे, कमी असलं पाहिजे त्याचं भाडं. कारण की आम्ही ते नॉर्मल सेकंड क्लासमध्ये ट्रॅव्हल करतो, 15 रुपयामध्ये पूर्ण प्रवास होतो आमचा. पण ए सी लोकल्स 100 रुपयाच्या वरतीच आहे सगळं. ते जमणं आमच्यासारखे स्टुडंट राहणार तर नाही पवडणार. तर सध्याची जी परिस्थिती आहे की सर्वसामान्य माणूस जो सेकंड क्लासने प्रवास करणार आहे तो जेव्हा ट्रॅव्हल करतो तर त्यावेळेला ए सी लोकलमुळे अडथळा होतो. त्याचा कुठेतरी टाईम तिथे वेस्ट होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा जो मुळात विरोध जो होतो आहे तो त्याच कारणासाठी होतो आहे की सर्वसामान्यांसाठी ते त्रासदायक ठरतं आहे. त्यामुळे बराचसा वेळ अडला जातो, बऱ्याच ठिकाणी खोळंबा होतो. ए सी लोकल तुम्ही ठेवा हरकत नाही, पण आज बदलापूरला एक लोकल गेल्यानंतर मधल्या लोकलमध्ये कमीत कमी 40 ते 45 मिनिटाचा गॅप आहे. तो गॅपमध्ये तुम्ही ए सी लोकल चालवा ना, आम्हाला काही हरकत नाही आहे. आणि इतरही लोकल वाढवा. आज बदलापूरची लोकसंख्या भयंकर वाढते आहे. नगरपालिकेकडून जो आम्हाला अहवाल प्राप्त झाला होता त्या अहवालामध्ये 80% ते 90% हा लोकसंख्या वाढीचा प्रमाण आहे. त्या वाढीच्या प्रमाणानुसार आपल्याला सुविधा अजून रेल्वेकडून मिळत नाही आहेत आणि त्या मिळाल्या पाहिजेत. पुढे पाहूयात. सध्या उपनगरांमधील प्रवासी ए सी लोकल विरोधात आक्रमक झालेत आणि याबाबत उल्हासनगर दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हा विषय गांभीर्याने घेणार असल्याचं म्हटलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीनं त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता गेल्या 3 दिवसांपासून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या 3ही शहरात फिरताना ए सी लोकल बंद करण्याबाबत अनेक सूचना मिळाल्या असून संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी याबाबत चर्चा करेन असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे. सध्या उपनगरांमधील प्रवासी ए सी लोकल विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि याबाबत उल्हासनगर दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हा विषय गांभीर्याने घेणार असल्याचं म्हटलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीनं त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता
गेल्या 3 दिवसांपासून कल्याण, अमरनाथ, उल्हासनगर या 3ही शहरात फिरताना एसी लोकल बंद करण्याबाबत अनेक सूचना मिळाल्या असून संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी याबाबत चर्चा करेन असंही ठाकूर यांनी म्हटलंय. पुढली बातमी अशी आहे सांगलीमधनं की सांगलीच्या जतमध्ये मुलं पळवणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातल्या लवंगामधील ही घटना आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. कर्नाटकातून पंढरपुरात देवदर्शनासाठी जाणाऱ्या 14 साधूंना ही मारहाण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे 4ही साधू उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. तिथल्या स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही आणि त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला आणि त्या साधूंना गाडीतून ओढून पट्ट्यानं काठीनं मारहाण झाल्याची घटना घडली आहे. लहान मुलं पळवणारी टोळी समजून या साधूंना मारहाण करण्यात आलेली आहे. कशाप्रकारे ही मारहाण करण्यात येते बघा. खरं तर यामध्ये भाषेचा अडसर देखील या अर्थाने होता की त्या साधूंना या लोकांची भाषा कळाली नाही आणि त्यातनं समज गैरसमज वाढत गेले. या सगळ्या वादातनं म्हणजे हे साधू जे होते ते कर्नाटकात देवदर्शनाकरता जात होते. बोलूयात आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सेल आपल्या बरोबर आहेत. आसिफ, काय अपडेट याबद्दल? विशाल, एकूण बघितलं तर हे साधू आहेत उत्तर प्रदेश आखाड्यातील जुन्या आखाड्यामधील साधू आहेत. 4 साधू काही कर्नाटकला देवदर्शना करून ते मुक्कामाला लवंगा येथे जत तालुक्यातील लवंगा या गावी थांबले होते रात्री. परंतु सकाळी उठल्यानंतर एका मुलाला त्यांनी पुढच्या प्रवास करण्यासाठी पत्ता विचारला होता आणि त्यानंतर त्या लोकांना काही वाटलं की मुलांना उचलून जाणारी टोळी असावे असा गैरसमज झाल्यानंतर त्या लोकांनी साधूचा वादावाद झाला आणि वादावादानंतर प्रकारानंतर मारहाणीचं झालं आणि या साधूला जे काही हातात मिळेल त्या वस्तूंनी त्या साधूंना मारहाण केली आणि त्यानंतर काही पोलीस तिथे पोहोचले आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण थांबलं आणि पोलिसांनी त्या चौकशी केली साधूंकडे. त्यांचे आधार कार्ड आणि इतर नातेवाईकांना फोन करून चौकशी केल्यानंतर कळालं की हे साधू जे 4 साधू आहेत हे उत्तर प्रदेश जुन्या आखाड्यामध्ये. बरोबर, हा सगळा प्रकार जो वाढत गेल्याचा आपण बघतोय. या सगळ्या मारहाणीचा भाजप आमदार राम कदम यांनी निषेध केलेला. याबाबत कदम यांनी ट्विट केलंय. त्यांनी असं म्हटलंय की सांगली साधू संतांना झालेल्या मारहाणीचा निषेध करतो, तसंच राज्यातील नागरिक तसंच देशातील जनतेला विश्वास देतो की जसं मागील सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांडात तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि सरकारनं त्या ठिकाणी करत अन्याय केला तसा या सरकारच्या कार्यकाळात केला जाणार नाही. साधू आमच्यासाठी श्रद्धास्थान असून या मारहाणीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. बदललेलं सरकार आणि जुनं हिंदू विरोधी सरकार यामध्ये मोठा फरक आहे. याच विषयी बोलण्यासाठी थेट आपल्या बरोबर आहेत भाजपचे आमदार राम कदम. राम कदमजी, या घटनेकडे आपण कसं बघता? ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये या संतांच्या भूमीत कधीही साधू संतांबरोबर अशी मारहाण याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. ही अतिशय अभद्र घटना आहे. पण यापूर्वी आपण पाहिलं की पालघर साधू हत्याकांडामध्ये संपूर्ण देशामधल्या जनतेचा जो काही त्रागा होता, राग होता, तो राग त्रागा संताप देशानं व्यक्त केला होता, साधू संतांनी व्यक्त केला होता. पण तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारनं त्या साधूंना न्याय दिला नाही. पण हे बदललेलं वर्तमान सरकार आहे. माननीय अक्षरशः 23 तास 22 तास काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि तितक्याच ऊर्जावान पद्धतीनं काम करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे बदललेलं साधू संतांचं सन्मान करणारं सरकार आहे. या सरकारमध्ये साधू संतांसोबत जो अभद्र वर्तणूक करत असेल अशा दोषींना कठोरमध्ये कठोर कारवाई केली जाईल. साधू संतांचा अपमान या संतांच्या भूमीत महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही. जे पालघर हत्याकांडात घडलं की साधूंवर अन्याय झाला, देश मागणी करत होता चौकशीची, पण तत्कालीन सरकारनं ती गुंडाळली, तसं या नवीन वर्तमान सरकारमध्ये घडणार नाही. साधू संत हे आमच्यासाठी श्रद्धे आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर मारहाण, त्यांच्याबरोबर निंदनीय प्रकार, अभद्र वागणूक ही महाराष्ट्रात कधी खपून घेतली जाणार नाही. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल.
पुढे पाहूयात बातमी आहे पावसाबद्दलची. राज्यात नैऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. मुंबई आणि परिसरासाठी हवामान खात्यानं उद्या ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पालघर आणि ठाण्यासह. त्याचबरोबर मुंबईमध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईमध्ये आजही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि पालघरमध्ये तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही पडू शकतो. सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणामध्ये अचानक काही भागात पूरस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. पाणी साचवण्याच्या समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अगदी आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडण्याचं आवाहन जे ते हवामान खात्याकडनं करण्यात आलं. पुढे पोहोचत राज्यात लंपीचा वाढता धोका आणि प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात गुजरातसह उत्तरेकडील येणाऱ्या सर्व राज्यांमधून जनावरांच्या वाहतुकीवर पालघर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली. पालघरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पंजाबराव चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. गुजरातमध्ये लंपीचा प्रादुर्भाव जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर पालघरमधील महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अच्छाड, बोर्डी आणि उधवा अशा तीन ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून पशुसंवर्धन विभागाकडून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या पशूंचा लंपी रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच या जनावरांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल. म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे 7-8 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग दिसून येतो आहे. त्याच्यामुळे जे गुजरातमधून आपल्या महाराष्ट्रात जे जनावरे वाहतूक करणार आहेत त्यांना आपण बंदी घातलेली आहे. मग तिथं आपली परीक्षा होईल त्याची. ते परीक्षा झाल्यानंतर जो निगेटिव्ह असेल तरच आपण सोडला जाईल. पॉझिटिव्ह असले तर आपण ते त्यांना आपण ते रिजेक्ट करणार म्हणजे बॅन करणार. पुढली बातमी अशी की अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील प्रभादेवी परिसरात झालेल्या राड्यामुळे शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रभादेवी झालेल्या वादात गोळीबार प्रकरणी सदा सरवणकरांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर याला पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलं. दादर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आधीच सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलं आहे. तसंच फायर झालेल्या गोळींची रिकामी पुंगळी देखील पोलिसांनी तपासणीसाठी पाठवली आहे. पुढली बातमी संजय राऊतांबद्दलची. संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी होणार आहे. राऊतांच्या याचिकेवर ED आपलं उत्तर सादर करणार आहे. मागील एक महिन्यापासून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसेना खासदार राऊतांच्या जामीन अर्जावर ED भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते. राऊत सध्या 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. आणि ते खास बातमी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं लोकार्पण आणि तैलचित्राचं अनावरण रशियात आज पार पडतंय. मॉस्को इथल्या रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर इथे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं लोकार्पण होईल. तसंच संध्याकाळी मॉस्कोतील भारतीय दूतावासातील अण्णाभाऊंच्या तैलचित्राचं अनावरण पार पडेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत रशिया संबंधांची 75 वर्ष, तसंच अण्णाभाऊंच्या रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव असे सर्व योग साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्त फडणवीस भारतीयांशी देखील संवाद साधतील. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबत सुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौऱ्यात भेटीगाठी होणार आहेत. Have a very long history. And Russia has always been a great friend of India, whether its culture, whether its business. We have shared very good relations. And that's why I can see the Indian community living here, prospering here, assimilating into the entire culture of Russia. But at the same time, I'm very happy that this community has also kept the traditions of Indian culture, whether they are from North, UP, Uttarakhand, Bihar, or they are from South, Kerala, Tamil Nadu, or they are from Bengal. I think, or they're from Maharashtra. I was very happy to meet many students from my state.
So I think these traditions which you have maintained in Russia keeps the Indianness alive, what we call Bhartiyatva, that remains alive. I'm very happy to share with you today that India is progressing under the leadership of our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji. Now it has become fifth largest economy in the world, and hopefully soon we will become the third largest economy in the world. पुढे पाहूयात इतरही बातम्या. मुंबईतल्या भेंडी बाजारातील SBUT प्रकल्प जो आहे तो वादात सापडण्याची शक्यता. SBUT पुनर्विकास प्रकल्पात दाऊदनं घुसखोरी केल्याचा आरोप होऊ लागलाय. दाऊदच्या हस्तकाने भेंडी बाजार परिसरातली अनेक घरं रिकामी केल्याचा आरोप होतोय. शिवाय भेंडी बाजार परिसरातले 3 मोठे रस्ते बंद केल्याचा आरोप देखील केला जातोय. पुनर्विकास प्रकल्पातल्या बिल्डरांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी दाऊदचे हस्तक जोरदबर म्हणजे बळजबरीने तिथली घरं रिकामी करून घेतात. प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या NOC कोणत्याही पडताळणीशिवाय दिल्याचा आरोपही होऊ लागलाय. दाऊद पाकिस्तानात असूनही त्याचा SBUT प्रकल्पात किती रस आहे हे या निमित्तानं अधोरेखित झालंय. एजेंसी सारा प्रोप दूध का दूध पानी पानी हो जाएगा. सारी एजेंसी जो है उसको प्रोप कर लें ठीक तरीके से तो पता लग जाएगा क्या है. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, कोई चिंता नहीं है. मगर जो NIA है, अभी तक तो MVP की सरकार चल रही थी यहाँ पे. अब यहाँ पे जो नई सरकार आई है उन्होंने स्टॉप वर्क दिया है. अभी इस बीच में जो भी एजेंसीज हैं इन्वेस्टिगेशन एजेंसीज वो डीपली EDB उसका मनी का एंगल भी क्राइम यहाँ पे क्राइम ब्रांच है यहाँ का और एक EOW है जो भी है वो सब ठीक तरीके से जांच कर ले. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तिसऱ्यांदा समन्स बजावलंय. त्यामुळे आता ती दिल्ली पोलिसांसमोर चौकशी करता हजर राहण्याची शक्यता आहे. याआधी 2 वेळा तिला समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र दोन्ही वेळेला जॅकलिन चौकशी करता हजर राहिली नाही. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या चौकशी करता दिल्ली पोलिसांनी प्रश्नांची यादी तयार केली आहे. दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा आज सुकेश चंद्रशेखर 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनची चौकशी करणार आहे. पुढे बघूयात. मध्य प्रदेशच्या कटनी इथं एक अपघात झाला, मात्र अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळे अपघातग्रस्ताला थेट JCB रुग्णालयात नेण्यात आलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णवाहिकेची जागा JCB घेतल्यानं हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. पुढली बातमी अशी की शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. दसरा मेळावा घेणारच असा निर्धार शिंदे गटानं केला आहे. शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही तर BKC मैदानाच्या पर्यायावरती विचार सुरू आहे. ₹1,60,000 crore रुपये इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक असणारा फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावलाय. महाविकास आघाडी सरकारनं राज्यात गुंतवणूक आणली होती, सरकार बदलल्यानंतर मात्र राज्यातून गुंतवणूक गेली असा टोला त्यांनी लगावलाय. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली. हार के जितने वाले को बाजीगर कहते हैं असा संवाद बाजीगर सिनेमात होता, मात्र याचं जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं असं झाल्याचा टोला त्यांनी लगावला. आघाडी सरकारच्या काळात फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाला गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज तुम्ही का दिलं नाही असा सवाल करत आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तुम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू शकला नाहीत, सत्य लपवण्यासाठी गळे काढू नका असा टोला त्यांनी लगावला. यावर्षीचा ऊस हंगाम 1 महिना लवकर सुरू होणार आहे.
एक रकमी FRP ची मागणी जी आहे, मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्यानं शेतकरी आणि कारखानदार यांच्यातला संघर्ष यावेळी अटळ. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी 15 ऑक्टोबरला ऊस परिषद घेणार आहेत. सामान्य मुंबईकरांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि या पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईत सुमारे 227 आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये 50 आरोग्य केंद्रांमधून ही सेवा देण्यात येईल. आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे 139 वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. नागपूर जेलमध्ये हाणामारी झाली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीनं एक ड्रग तस्करावर जेलमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात ड्रग तस्कर जखमी झालाय. अबू खान असं या जखमी झालेल्या आरोपीचं नाव असून गुरुबाबा नामक आरोपीनं त्याच्यावर हल्ला केला. पालघर जिल्ह्यात सफाळेपूर्व भागातील जंगली डॅम इथं पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. कल्पिक पाटील असं या मुलाचं नाव असून तो विराथन बुद्रुक रांजणपाडा इथला रहिवासी होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं कल्पिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती. भरधाव वेगाने निघालेला ट्रेलर रस्त्यात उलटून झालेल्या अपघातात एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पंजाबमधील बेहराम इथे राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा भीषण अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. ट्विटरच्या शेअर होल्डर्सनी एलॉन मस्क यांच्या $44 अब्ज बाय आउट खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. ट्विटरने मंगळवारी सांगितलंय की जरी एलॉन मस्क हा करार रद्द करण्याचा प्रयत्न करत असले तरी शेअर होल्डर्सनी ट्विटरला $44 अब्ज विकत घेण्याच्या बोलीला सहमती दर्शवली आहे. या संदर्भात शेअर होल्डर्सची बैठक पार पडली. ट्विटरने करार पूर्ण करण्यासाठी मस्कवर खटला दाखल केलाय आणि त्याची सुनावणी ऑक्टोबरमध्ये पार पडणार आहे. पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धचा दुसरा T20 सामना जिंकला. भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडने 6 गडी गमावून 142 धावा केल्या तर भारतीय संघाने 2 गडी गमावून 146 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात स्मृती मानधनाची तुफान खेळी पाहायला मिळाली जिच्या जोरावर भारताने 8 विकेट्स विजय मिळवला. ब्रह्मास्त्र चित्रपटानं ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 211 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे सोमवारी PVR आणि आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. PVRचे शेअर्स 5.10% वाढून 1928 रुपयेपर्यंत पोहोचला तर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये 5.40% वाढ नोंदवण्यात आली. अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांच्यातील वादाला आता पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडच्या ट्विटर हॅशटॅगवर उर्वशीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यात उर्वशीनं सर्व चर्चांवर सॉरी म्हटलंय. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मॅकडॉनल्ड्सचा बर्गर खात असाल तर सावध व्हा. मॅकडॉनल्ड्समधील चीज बर्गरमध्ये अळ्या आणि जिवंत माशी आढळून आली. अमेरिकेतील बर्मिंगहॅम इथे राहणारी जॉर्जिया पूल या 18 वर्षांच्या मुलीने फेसबुकवरून या बर्गरचा फोटो शेअर केला. या हा फोटो व्हायरल होताच अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कारचा दरवाजा अचानक उघडल्याने मागून आलेल्या बाईक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो चालत्या टँकर खाली गेला. पण टँकर लगेचच थांबल्याने बाईकस्वार बचावलेला आहे. या थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत.